मामी जरा पाय वर घेता का? मामी चहा आणून देऊ? हा लगेच आणते. काय ग अशी का घुटमळायला लागलीस? ती मांजर कस पायात अंगाशी सारखं लगट करत तशीच करायला लागलीस की? असं का बोलताय मामी? मग काय तर हमकास तुझं काय तर काम असणार आहे माझ्याकडं. त्याच्याशिवाय काय एवढं करतीस? बोलाच काय काम आहे ती? मामी मी काय म्हणते, जाऊ का क्लासला? आता अग बाया अजून ती क्लासचं खोल आहेच का तुझ्या डोसक्यात? अग माझ्या जावयाने जरा मी मागचा पुढचा विचार केला नाही आणि तुझ्यासाठी ती लटपट आणला. लटपट नाही, लॅपटॉप. हा तीच ती. अगं नाही म्हणलं तरी 40-1000 तरी असल आणि एवढा खर्च करून मी तुला काय तर वाटतंय का? जरा तर कदर कर की माणसाची. करते की मामी, म्हणूनच तर काल घरी थांबले होते. पण पण काय पण आता त्यांना कुठं शिकवा येते तवा? वा ग वा, कुठं शिकवायला येत आहे म्हणून तूच बोल की वर तोंड करून. मग कसं येईल ग शिकवता? अगं किती जरी झालं तरी सुग्रणीला 4 माणसाचा स्वयंपाक सहज करता येतो, पण 50 माणसं एकदम आल्या चुका तर होत्यातच की ग? आणि काल गाव गोळा करायला तुला कोणी सांगितलं होतं ग? तुला एकटीला शिकवतो म्हणले होते का नाही ते? जाऊ द्या की मामी, आणि तसं बी त्यांना कशाला उगाच त्रास ना. वा ग वा, त्यांना बी कशाला त्रास म्हण? एवढा आणि विचार कधीपासून करायला लागलीस ग तू? घरातली कामं सोडून तुलाच गावून राहायला जायचंय ती सांग की? तुझा नवरा बसला तिकडे बोर्डर वर जाऊन आणि इथं आम्ही बसतो तुझी उसाबर करत. ठीक आहे, नाही तुला शिकायचं असेल ना तर हित शिकायचं घरात बसून. अग एवढा खर्च करून ती 40,000 ती लॅपटॉप. हा तीच ती डबडा आणलं तुझ्यासाठी. अग तेवढ्या ह्याच्यात माझ्या जेडीच 2 डाग आला असत. मला तर लई वाईट वाटत बघ. असं वाटत त्यांची ती दोघ त्यांच्या त्यांच्या घरात सुखानी नांदली असती. निदान रोज उठून तुझं हिरडक तोंड तरी बघायला लागलं नसतं. जा आता. अग जा की दळण आणायचं आहे नुका? आता आपण दुकान एकदम मॉडिफाय करणार आहे, एकदम मॉडिफाय लेटेस्ट टेक्नॉलॉजी. गावात काय अखंड सातारा जिल्ह्यात नसल असं दुकान असणार आहे आपलं पाहुण. निस्ती स्वप्न बघ स्वप्न, आधी दुकानावर छप्पर घाल. अ बापू तुम्ही मागच्या जन्मी काय कापूर होता काय? हो काय सारखं जळताय राव माझ्याव तुम्ही? नाही असं म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे प्रगती होती ना. बापू तुम नापते जाओ, मैं कैसे सक्सेस की एक एक सीढ़ी चढ़ता हूँ देखो. असं माझं कम्प्युटर वरन बिलिंग निघणार, कम्प्युटर वरन. आणि माझं फ्युचर मधलं प्लॅनिंग आहे बापू, ऑनलाईन केस कापणार कम्प्युटर वर मी. एक सांगू का तुला? सांगा की काय? नाहीतरी तुझा वरचा मजला रिकामाच आहे, तिथे एखादा कॉम्प्युटर बसवून घे. बापू मला लय पिटवू नका, सांगून ठेवतोय. अरे तू काय भेटणार? झुराळानं खाल्लेल्या उदबत्ती गत ती आपा भिजती. अरे भैया आव ना दाढी करते हे. नाही नको मला जायचं जरा. बर भैया त्या क्लासला कधी यायचं? बापू ऐकलं का?
अहो काय फर्स्ट क्लास शिकवत्यात माहितीये का, एकदम खतरनाक. भैया काय शिकवतो तुम्ही बाप्पू? तुम्हाला माहित नाही हो, अहो अख्ख्या गावाला कम्प्युटर शिकवायचं ठरवलंय भैयानी. काय भैया? मग चांगलंय की चांगलंय. अहो मग काय साधी गोष्ट आहे काही? अहो काल आजच्या घरात शिकवत होते सगळ्यांना. अहो बारख्या पोरांना बी शिकवत्यात स्पेलिंग सहित. मग आम्हाला म्हणजे शिकवा की कधी यायचं क्लासला तेवढं सांगा. भैया कधी यायचं सांगा की बापूंना. काय आम्हाला जरा महत्वाची काम आहेत आता. बर नंतर येतो तुमचा स्पेशल क्लास घ्यायला. ओके भैया. आपलं भैया कुठं टॅलेंट? सर म्हटलं पाहिजे आत्ता यांना कम्प्युटरचे सर. सर हा या. भैया भैया बरं झालं तुम्ही भेटला. कर काय झालं? तुम्ही म्हटलं ते स्पेलिंग पाठ करायचं. कसलं स्पेलिंग? कम्प्युटरच. थांबा म्हणून दाखव. COMPU COMPOU माझं बरोबर आहे. भैया आता तुम्ही सांगा कुणाचं बरोबर आहे. काय स्पेलिंग स्पेलिंग लावले रे? पहिलीच आहे का तुम्ही? आता तुमच्या अशा ठिकाणी स्पेलिंग काढेन ना आयुष्यभर वाचू शकणार नाही. व्हॉट इज दिस टॅलेंट? गावातली शेंबडी शेंबडी पोरं आमच्या इज्जतीचा फायदा करायला लागल्यात. तुम्हाला आमच्याकडनं स्पेलिंग पाठ करून घेता आले नाही का? अहो भैया आपल्याकडे वेळ होता का तेवढा स्पेलिंग पाठ करायचा? तुम्ही ना रिडकुलेस आहे रिडकुलेस. भैया रिडकुलेस नाही रेडिकुलस. नमस्ते. सिट डाऊन. चला बेचा पाडा लिहून काढा सगळ्यांनी. नमस्कार भैया साहेब. नमस्कार. तुम्ही शाळेत कसं काय? गुरुजी आम्ही तुमच्याकडनं लसूण घ्यायला आलो. भैया लेसन? गुरुजी आम्ही तुमच्याकडनं शिकायला आलो. काय भैया चेष्टा करताय? मी काय शिकवणार तुम्हाला? उलट तुम्हीच पोरांना काहीतरी सांगितलं पाहिजे. एखादी बोधपूर गोष्ट सांगा अर तुम्हाला तर सगळं येतं. नाही आम्हाला सगळं येतं पण इंग्लिश तेवढं येत नाही. आमचं इंग्लिशचं काय वाकड आहे काय माहिती. आम्हाला स्पेलिंग शिकवत नाही बस. बरोबर कसलं स्पेलिंग? नाहीतरी एक काम करू का मी तुम्हाला येऊन तुमचा क्लास घेत जाईन. गुरुजी क्लासचं नाव काढायचं नाही. काय आम्हाला कॉम्प्युटरची स्पेलिंग शिकवा. बरोबर तुम्ही बसा मी तुम्हाला सांगतो. भाई साहेब हे स्पेलिंग तुम्ही 50 वेळा लिहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 50 वेळा? हो हो हे लिहिलं ना की तुम्ही झोपेत न उठला तरी तुमच्या लक्षात येईल. ओके गुरुजी टॅलेंट लिहा. भैया मी लिहू? हा मग त्याच्याशिवाय पाठ कसं होणार? हो भैया माझं पाठ आहे स्पेलिंग. पण माझं पाठ नाही ना गपली. अहो भैया मग तुम्ही लिहिलं पाहिजे म्हणजे तुमचं पाठ होईल. हेच काम कशी मी करायची रे? हा काहीतरी तुम्ही पण करा की आमचा लोड थोडा तरी हलका करा. गपली. मुलांनो चारचा पाडा म्हणा. चार एके चार.
हाँ बोलो मिसेस. हॅलो कुठे आहे तुम्ही? आम्ही ते पक्षाची जरा महत्वाची मीटिंग आहे. बोला की काय? पक्षाची मीटिंग? मीटिंग मध्ये पाडे म्हणताय वाटत. हा ते जरा शाळेत आलो होतो. बोला की काय महत्वाचं काम होतं का? शाळेत कशाला गेलाय? कशाला म्हणजे अहो स्पेलिंग शिकायला आलोय. त्या शेतलीनं सगळ्या गावासमोर आमच्या हास केलं ना काल. आता तिला स्पेलिंग म्हणूनच दाखवतो. जेव्हा जायचं होतं तेव्हा नाही गेले पण आता जाताय बाय. मिसेस जरा जपू ना. हो तुमच्यासाठी सांगते मी. तिथं जाऊन स्वतःचा आडानीपणा कशाला जगजाहीर करताय उगच? आधीच त्या शेतलीनी पार हास करून टाकलंय तुमचं कम्प्युटर पाई. अजून मी तुम्हाला कळत नाही बाय. हो असं करून कसं चालल? पण तुम्ही सरचिटणीस आहे हे विसरू नका आता. देर यू आर, देर यू आर जयश्री. करेक्ट आहे तुमचं, म्हणजे करेक्टच आहे. करेक्ट काय करेक्ट? बाहेर पडा आधी तिथनं. आईला हे खरंय. शीतलनं सगळ्या गावासमोर आमचं हास केले, आमचा जोक केलाय. आता जवळ सगळ्या गावासमोर तिचं हस करत नाही तवर आमच्या जीवाला चैन पडणार नाही. अगं काहीच माहिती नव्हतं ग. आणि त्यात भारी म्हणजे राहुल म्हणाला बघ डायरेक्ट बंद करतो. आणि तो भैयाच म्हणतो. काय झालं एवढं का हसताय? अगं ते ठेव इकडं माझा एक. काल काय मजा आली माहितीये का? काल तू पाहिजे होतीस असली मजा आली माहितीये का? काल भैया म्हणाला की मी कॉम्प्युटर शिकवतो आणि त्यांनी बोलवून घेतलं मला. त्यानं नाही, त्यानं नाही, मी बोलवून घेतलं. तेच ते शिकवणार होते हिला आणि हिनं आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतलं. आम्ही गेलो की असली मजा आली. त्या भैयांना काय म्हणजे काहीच येत नव्हतं. आणि वर तर काय आम्ही एवढं बेसिक शिकवत नसतोय. शीतले अगं तुला किती वेळ सांगितलं असं काहीतरी करत जाऊ नकोस म्हणून. शीतले अगं का वागतीस तू अशी? आणि तुलाच त्रास होतो मग नंतर त्याचा. आई अगं शीतले अगं समजा हे उद्या पुष्पाला कळलं तर? अगं किती कालवा करल ती. आधीच तिचं जावं म्हणजे तिला जीवकी प्राण आहे आणि तुझ्यावर तर डूक धरूनच असते सारखी ती. आई तू ना उगाच लई काळजी करत बसतीस. काय नाही करत त्या? अगं असं कसं काय नाही करत? तू अशा काहीतरी कुरापत्या काढणार आणि मग ती दंगा करत हित येणार आणि ह्यांना मला वाटेल तसं बोलणार हे समज झाल्यावरच तुला समाधान मिळणार आहे का? आहे असं का बोलतीस? तुला किती वेळा सांगितलंय. मी आपली चांगली जात होते की कॉम्प्युटर क्लासला तोच आडवा आला म्हणे मी शिकवतो तुला कॉम्प्युटर. आहे तुला माहित आहे ना कसं आहे तो एकटीला शिकवायला बघत होता. मी जात असते वे एकटी घेऊन गेल्या की पलटणच. काय करायचं बाई? मला तर वाटतंय का नाही देवानं ना त्या भैयाला स्वतःहून घराबाहेर पडायची सुबुद्धी द्यावी म्हणजे सुंटी वाचून खोकला जाईल बघ. आई अगं मुली भारी आहेस तू. थँक्यू 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 थँक्यू. आता ना चल येते मी आता. अगं शीतले थांबणार होतीस ना? नाही नाही परत येते आणि अगं काय बाई काय करायचं त्या पोरीला? आता यात थँक्यू म्हणण्यासारखं काय होतं? अगं तू जे सांगितलंस ना ते तिला पटलं असेल म्हणून म्हणली असेल. मी सांगितलेलं पटतंय होय तिला. अरे असं झालं असत तर मग कशाला? नाही हिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच आलं असणार नक्कीच. पडला बाबा एकदाचा बर्फ. ते काहीतरी म्हणले ना काश्मीर बद्दल घरफिर दोस बर्रू आहे जमी असत हमी असतो हमी असतो हमी असत हमी असतो. अरे म्हणजे या जगात जर कुठं स्वर्ग असेल ना तर तो इथे काश्मीर मध्ये असं. हे बाबा फक्त काश्मीर मध्ये स्वर्ग नाही आमच्या महाबळेश्वर मध्ये सुद्धा आहे पण मिनी स्वर्ग आहे. आता तुम्हाला सातारकरांना कोण बोलायला ऐकतंय बघ जे ऐकत नाहीत ना त्यांना सातारकर म्हणतात. पण इथं जसा बर्फ पडतोय तसं तिथं साताऱ्यात असतोय का? ए बेटी
कालच माझ्या एका दोस्ताने मला सांगितले आपल्याकडे महाबळेश्वर मध्ये व्यंजना लेखला बर्फ पडलाय. बर्फ काय मी सांगते का तिथला बर्फ काय बर्फ असते काय असतोय ना मग झालं तर म्हणजे शीतली असेल का जागी फोन करून बघतो. ए आजा किती वाजले का 4:15 वाजले झोपले असतील झोपू दे की शीतल ग तू कशी काय जागीस ए खरं प्रेम आहे बरं का पहिली जागे आहेत जागे आहेत जा 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 तुला सांगतो म्हणजे आम्ही आमच्या गावात शीतल कशी काय जागीस तू हाय अजून जागे शीतले मला माहिती तू 5 वाजता उठतेस आता तर 4:15 वाजलेत. आओ ते खोली बदलल्यापासून झोप लागत नाही नीट तिथली सवय झालती ना शीतले दर्शांत झोप पण नाही तुझ्या नशिबात साधी हक्काची खोली पण नाही देऊ शकत मी तुला. असं काय बोलताय बघा की त्यानिमित्तानं मी तुमच्याशी बोलू तरी शकले तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या लई विचार करता तुम्ही तर तसं नाही शीतले शीतले तू त्या घरात आलीस ते माझ्यामुळे तुला सांभाळायची तुला कायम सुखात ठेवायची ही माझी जबाबदारी शीतले मग मी तिथे नसलो म्हणून काय झालं उलट मी तिथे नसताना तुझी नीट काळजी घेतली गेली पाहिजे ते राहिलंच आणि तुला तर त्रास होतोय आणि तुम्हाला सांगत नाही हे माहिती मला शीतले साध माझ्या बायकोला सुखात ठेवू शकत नाही. अहो काय तर काय बोलताय आणि तसं बी मिसेस फौजी असण्यात जे सुख आहे ते अजून कशात बी नाही बघा शीतले मला काय करता येत नाही ना त्याच मला लई वाईट वाटते बघ. मी अहो तुम्ही कशाला मनाला लावून घेताय उगाच मी मस्त मजेत आहे इथं जीजी आहेत मामा आहेत सगळी जण माझी चांगली काळजी घेतात त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका इथं जी माझं आहे ते मला मिळणारच आहे. हा राहिला प्रश्न खोलीचा ते बी परत मिळते का नाही बघाच तुम्ही. जेडीने भैया त्यांच्या त्यांच्या घरी गेले असते ना तुला हे सोसायलाच लागलं नसतं बघ. तुम्हाला बी असंच वाटतंय ना मग झालं तर तो भैया त्याच्या घरी परत जाणारच. शीतले एवढं सोपं आहे का ते शीतली म्हणली ना मग तर तो जाणार म्हणजे जाणारच. कस काय काय तोडगा निघाला का मग आईंशी बोलणं झालं का त्यांच्या. हा पण ते स्वतःहून त्याच्या घरी जातोय का नाही बघाच तुम्ही. ठीक आहे पण शीतले तू काय कांड करू नको म्हणजे झालं. हाय का आता म्हणलं ना मी अजिबात काय करणार नाही पण तो त्याच्या घरी जाणारच. बर मी काय म्हणते आता उठलेच आहे तर उगाच लोळत पडत नाही घरातली कामं करायला लागते. ठीक आहे आणि हा काळजी घे स्वतःची. तुम्ही बी ठेवू का.